पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी आज दीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं आज सायंकाळी सात वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात ते येतील गिरीश बापट यांचा पार्थिव देह हो। त्यांच्या पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे शहरातील पदाधिकारी आणि पुण्यातील राजकीय नेत्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली बापट हे गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर ग्रस्त होते आज सकाळी बापट यांची प्रकृती बिघडल्यानं पुन्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला